नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर. मित्रांनो, आज आपण पाहत आहोत इयत्ता 6वी NCERT विषय इतिहास धडा क्रमांक 3 अन्न साठ्यापासून ते त्याच्या उत्पन्नापर्यंत. ठीक आहे, तर धड्याचे नाव आहे अन्न साठ्यापासून उत्पन्नापर्यंत. ठीक आहे, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत की मनुष्याने केलेल्या अन्नाचं उत्पन्न त्याचप्रमाणे अन्नाच्या साठ्याबद्दल, त्याच्या राहणीमानाबद्दल आणि त्याच्या जीवनाबद्दलची माहिती. ठीक आहे, म्हणजेच पूर्वीच्या काळी मनुष्य अन्नाचे नियोजन कशाप्रकारे करत असे. ठीक आहे, त्याचप्रमाणे कुठल्या कुठल्या ठिकाणी मनुष्याने अन्नाचा साठा केला होता किंवा कुठे कुठे मनुष्याचे अन्नासंबंधी किंवा अन्नासंबंधी केलेल्या कार्याबद्दलचे अवशेष आपल्याला सापडले आहेत ते सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर मित्रांनो मनुष्याने सर्वप्रथम कुठला प्राणी पाळला असेल तर तो होता कुत्रा. ठीक आहे, म्हणजे कुत्र्याचा वंशज माणसाने पाळला होता. ठीक आहे, तर चला पुढे पाहूया. मनुष्याने प्राणी पाळण्यास सुमारे 12,000 वर्षांपूर्वी सुरुवात केली होती. मनुष्याने सर्वप्रथम मेंढी आणि बकरी हे प्राणी पाळण्यास सुरुवात केली. मुख्य कारण मित्रांनो हेच आहे की मेंढी आणि बकरी यांना पाणी कमी प्रमाणात लागते, त्याचप्रमाणे वाळवंटी प्रदेशामध्ये ती लोक सर्वाईव्ह म्हणजेच राहू शकतात. ठीक आहे, आणि या दोन्ही पण दूध यांच्यापासून दूध मिळते, त्याचप्रमाणे या खूप उपयोगी सुद्धा आहेत. ठीक आहे, त्याचप्रमाणे मनुष्याने आवश्यकतेनुसार प्राणी आणि वनस्पतींचे पालन आणि त्यांची निर्मितीमध्ये रस घेतला होता. मित्रांनो मनुष्याने आवश्यकतेनुसार प्राणी आणि वनस्पतींचे पालन आणि त्याचप्रमाणे त्याची निर्मिती केली होती. म्हणजे जे प्राणी आपल्याला चांगलं उत्पन्न देऊ शकतात, म्हणजेच काय तर दूध म्हणा किंवा एका प्रकारे प्रजननामुळे नवीन प्राणी उत्पन्न करण्याची क्षमता म्हणा ते एक म्हणा. त्याचप्रमाणे वनस्पतींचे पालन कशा प्रकारे केले होते, तर कुठलीही वनस्पती जिच्यामुळे रोगराई पसरू नये, उत्पन्न आपल्याला जास्त मिळावं, अशा प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी यांचं चांगलं मानवाने त्या काळी त्यांना पालनपोषणात त्यांची सुरुवात केली होती. मनुष्याने अशा वनस्पती आणि प्राणी यांची निवड केली की ज्यांचे प्रजनन होईल आणि रोगराई त्याचप्रमाणे आजार हे कमी होतील. ठीक आहे, मनुष्याने अशा वनस्पती निवडल्या ज्या जास्त उत्पन्न देऊ शकतात. काही वनस्पती आणि धान्यांच्या बिया मानवाने जपून ठेवल्या अन्नधान्याची पुनर्निर्मिती करण्यासाठी. ठीक आहे, तर मित्रांनो मानवाला हे पण कळले होते की आपण जे अन्न खातो ते जर पुन्हा रुजवलं तर त्यापासून आपल्याला अजून जास्त म्हणजेच पुनर्निर्मिती होऊ शकते अन्नाची किंवा त्याचप्रमाणे म्हणजे धान्याची, आणि आपण अन्न पुन्हा उगवून आपल्यासाठीच ते फायदेमंत होऊ शकते. ठीक आहे, तर याचा शोध मानवाने लावला होता आणि धान्य निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती. तर मित्रांनो हे काही आपण अवशेष पाहणार आहोत, ही काही ठिकाणं आहेत आणि तेथे काय काय मिळालेलं आहे संशोधनामध्ये हे लिहिलेलं आहे. तर कोलडी हवा उत्तर प्रदेश, ते तांदळाचे अवशेष आणि त्याचप्रमाणे प्राण्यांची हाडं मिळालेली आहेत. महागर उत्तर प्रदेश, येथे तांदूळ त्याचप्रमाणे गाय म्हणजेच गायच्या पावलांचे म्हणजे खुरांचे अवशेष सापडले आहेत. बुर्जाहोम काश्मीरमध्ये म्हैस मेंढी आणि बकरी त्याचप्रमाणे गव्हाचे अवशेष मिळाले आहेत. पियामपल्ली आंध्र प्रदेश, मसूर गाय मेंढी आणि डुक्कर यांचे अवशेष मिळाले आहेत. तर मित्रांनो हे सगळं उत्खननामध्ये इतिहास संशोधकांना मिळालेले आहे. ठीक आहे, या ठिकाणी काश्मीरमध्ये मानवाने डुकरांसाठी बांधलेली घरं आढळली आहेत. त्याचप्रमाणे नवाश्म युगामध्ये मनुष्याने अणुकुचीदार हत्यारांची निर्मिती करण्यास सुरुवात केलीच होती. मुसळीचे अवशेष मिळालेले आहेत की या मुसळीचा वापर त्या काळचा मानव हा धान्य कुटण्यासाठी करत असे. ठीक आहे, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे अवशेष मिळालेले आहेत धान्याचे, त्याचप्रमाणे धान्य प्रोसेस करण्यासाठी किंवा म्हणजे एका प्रकारे म्हणू शकतो धान्यावर प्रक्रिया करण्यासाठीची अवजारे सुद्धा मिळालेली आहेत. जमातींचा उगम, मित्रांनो हे अत्यंत महत्वाचं आहे. जमातींचा उगम म्हणजे मानव त्या काळी कसा राहत असते किंवा त्याच्या राहण्याची प्रोसेस आपण आता पाहूया. ठीक आहे, राहणीमान अन्न आणि पशुपालन. मित्रांनो या काळामध्ये साधारणतः जर पाहायला गेलो तर काही पिढ्या मिळून म्हणजेच
एकत्र कुटुंब पद्धती समजून घ्या, ठीक आहे. एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे एकामागोमाग आता कसं झालंय की सगळे डिवाइड होत आहेत. एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय, आजोबा त्यांची मुलं सगळे म्हणजे एकत्रच राहत असत, म्हणजे जे आपल्याला गावी पाहायला मिळतं तसं समजून घ्या, ठीक आहे. त्याचप्रमाणे यातील कुटुंबे ही एकमेकांच्या नात्यातील असत, ठीक आहे, म्हणजे सगळे एकत्र राहत असत, एकत्र एकोपाने राहत असत. समूहातील सदस्य हे मासे पकडणे, शेती करणे, गुरे चारणे, शिकारी करणे अशा प्रकारची कार्य करत असत. समूहामध्ये असणारी तरुण किंवा आपण म्हणू शकतो लहान मुलं ही लहान सहान कामे करत असत. त्यामध्ये झाडांचे संगोपन करणे, पक्षी पकडणे असली कामं त्यामध्ये असत, ठीक आहे. आता पुढे जाऊन पाहूया तर घर, समूह आणि संस्कृती. मित्रांनो, समूहातील जमातीतील पुरुष आणि स्त्रिया हे दोन्हीही प्राण्यांची निगा राखत असत. त्याचप्रमाणे त्यांच्यापासून मिळणारे प्रोडक्ट्स किंवा त्यांच्यापासून मिळणारे उत्पन्न म्हणजे दूध हे काढण्याचे सुद्धा ते कार्य करत असत. जमातीतील सदस्य गायन, नृत्य व झोपड्यांची सजावट सुद्धा करत असत. वृद्ध स्त्रिया यांना त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी त्याचप्रमाणे अनुभवासाठी आदराचे स्थान दिले जात असे. त्या लोकांच्या स्वतःच्या देवी देवता होत्या, स्वतःच्या संस्कृती होत्या. जमातीच्या संपत्तीमध्ये जर पाहायला गेलो तर जमीन, पाण्याची ठिकाणे, जंगले, कुरणे यांचा समावेश होतो, ठीक आहे. तर हे आपण पाहून घेतलेलो आहोत मानवाचे राहणीमान, ठीक आहे. मानव हा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये त्या काळी राहत होता. त्याचप्रमाणे अन्न, घरातील सगळे लहान मोठे मिळून एकत्र अन्न पदार्थ गोळा करत असत. म्हणजेच लहान मुलांची जबाबदारी पक्षी पकडणे, गुरे चारून आणणे आणि मोठे लोक प्राण्यांची निगा राखत असत. त्यापासून मिळणारे दूध एक काढत असत. पशुपालनामध्ये सुद्धा हेच आलं, सगळ्यांची निगा, पशूंची निगा राखणे. त्याचप्रमाणे घरातील मोठी व्यक्ती घर सजवणं, घर तयार करण्याचे कार्य करत असत. सगळे समूहाने राहत असत आणि संस्कृती म्हणजे त्यांच्या स्वतःच्या अशा वेगवेगळ्या स्वतःची संस्कृती होती. त्यामध्ये गायन, नृत्य यासारखे प्रकार ते करत असत, ठीक आहे. तर हे आपण सगळं पाहून घेतलेलं आहे जमातींचा उगम यामध्ये, ठीक आहे. तर चला पुढे पाहूया. तर मित्रांनो, मेहरगड. मेहरगडाचे ठिकाण हे बोलान खिंडीजवळ आहे. हा इराणमध्ये जाण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. हे एक प्राचीन खेडे असून येथे चौकोनी आणि आयताकृती घरांचे अवशेष सापडलेले आहेत, ठीक आहे. तिथे लोकांना गाडण्यात आलेलं आहे, म्हणजे एकदा व्यक्ती मृत्यू झाले की त्यांना दफन केले जात असे आणि त्यांच्याबरोबर एखादा पशु त्यांच्याबरोबरच गाडला जात असे, ठीक आहे. ते ती त्यांना आदर देण्याची एक प्रक्रिया असे, ठीक आहे. तर हे आहे मेहरगड या ठिकाणाचे महत्त्व, ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलेलं आहे अन्न जमवण्यापासून ते उगवण्यापर्यंत हा धडा, ठीक आहे. यामध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे, तर मनुष्याने कोणकोणते प्राणी पाळले, कशासाठी पाळले, कोणकोणत्या प्रकारची उत्पन्न घेतली, त्याचप्रमाणे मनुष्याने केलेल्या कार्यांची अवशेष कुठे आपल्याला सापडले, त्याचप्रमाणे जमातींचा उगम यासारख्या सगळ्या गोष्टी आपण या धड्यामध्ये ज्या होत्या त्या पाहून घेतलेल्या आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.